नमस्कार मी डॉक्टर चकोर सुनील वोरा मी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे आपल्या इथे ससून रुग्णालयात मी मेडिकल ऑन्कोलॉजी विभाग पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभागात काम करतो माझा फोन नंबर आहे नाईन फोर झिरो थ्री थ्री वन नाईन वन नाईन वन नमस्कार टी व्ही टेन लाईवच्या माय बाईट माय राईट अंतर्गत आज मी आपल्यासमोर पिडॅट्रिक कॅन्सर्स म्हणजे लहान मुलांच्या कॅन्सर्सविषयी थोडीशी माहिती मांडणार आहे प्रथम म्हणजे मी फक्त टी व्ही टेन लाईव्हला धन्यवाद देईन की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली आहे आजच्या विषयाकडे वळत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला प्रत्येकाला माहीत असं असली पाहिजे ती म्हणजे की लहान मुलांचे कॅन्सर्स हे आ, पूर्णपणे बरे होण्याची खूप जास्त चांगली शक्यता असते शंभरातले ऐंशी मुलं म्हणजे शंभर ऐंशी टक्के पिडॅट्रिक कॅन्सर्स लहान मुलांचे कॅन्सर्स हे पूर्णपणे आपल्याला बरे करता येऊ शकतात त्यामुळे आपल्या मनात जी भीती आहे कॅन्सरविषयीची ती थोडीशी आपण बाजूला ठेवणं गरजेचं आहे याच्यात थोडंसं सविस्तर सांगायचं म्हणजे कॅन्सरच्या इलाजामध्ये आपल्याला सर्जरी किमोथेरपी रेडिओथेरपी यासोबतच आता टार्गेटेड थेरपी नावाच्या पण एक नवीन प्रकारची ट्रीटमेंट असते हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत आणि हे सगळे आपल्याकडे भारतामध्ये पण सर्व प्रकारचे ट्रीटमेंट्स अतिशय सुलभ प्रकारे उपलब्ध आहेत इवन आपल्या गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा किमोथेरपी आणि सर्जरीचे सोय आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लहान मुलात आपल्या परिवारात कुठल्याही लहान मुलाला जर कॅन्सरच्यासारखी लक्षणं दिसली तर घाबरून जायला नको कोणीही आणि तु लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांकडे म्हणजे आपल्या जवळच्या पिड्याट्रिशियन्सना लहान मुलांच्या तज्ञ डॉक्टरांना किंवा जर त्यांना जर कॅन्सरचं लक्षण दिसलं तर तिथून लगेच लहान मुलांचे ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे ट्रीटमेंट लहान मुलांचे कॅन्सरची ट्रीटमेंट करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे घेऊन येणं हेच सगळ्यात योग्य राहील आणि लवकर जर निदान झालं तर त्याचा इलाज पूर्णपणे आणि चांगल्या प्रकारे करणं सोपं जातं जसं मी म्हणालो तसं ऐंशी टक्के कॅन्सर पेशंट्स पिडॅट्रिक्स एज ग्रुपमधले म्हणजे हे पहिल्या पंधरा ते सोळा वर्षाच्या एज ग्रुपपर्यंतचे ऐंशी टक्के मुलांचं पूर्णपणे कॅन्सर आपल्याला बरा करता येऊ शकतो याच्यात मुख्य रोल हा सर्जरी आणि किमोथेरपीचा असतो किमोथेरपी म्हटलं की लोक घाबरून जातात असं घाबरून जायची गरज नाही आहे आज किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स खूप छान प्रकारे टॅकल करणं शक्य आहे कारण बाकीचे व उलटी होऊ नये जुलाब होऊ नयेत ताप येऊ हो नये किंवा बाकीचे त्रास होऊ नयेत थे किमोथेरपीचे याच्यासाठी उत्कृष्ट औषधे आज उपलब्ध आहेत ही सगळी औषधे आज राजीव गांधी योजना महात्मा फुले योजना ह्या ज्या आपल्या गव्हर्मेंट्स गव्हर्मेंटच्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या अंतर्गतसुद्धा सर सगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे कॅन्सर म्हटलं की खर्च आला आपल्याला परवडणार नाही आपण आता काय करणार असं हताश होऊन उपयोग नाही आहे तर फक्त आपल्या मुलाला आपल्या बाल्य बालकाला इकडे घेऊन या आणि जो इलाज आहे तो आम्हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने पूर्णपणे नीट करून घ्या जसं आपले डीन सर आत्ताच तुम्हाला सांगितले की आत्ता पिडॅट्रिक कॅन्सर अवेअरनेस मंथ चालू आहे या अंतर्गत आम्ही आज तर लहान मुलांसाठी एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन त्यांना ड्रॉइंग आणि कलरिंग किट्स वगैरे देण्याचं कार्यक्रम आयोजन केलं होतं त्याचं आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पूर्ण परिवारांमधल्या सगळ्या त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या भावंडांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आम्ही आज जनजागृतीचा कार्यक्रम पार पाडला की त्यांना सगळ्यांना त्यांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी त्यांना स सर्वांना या कॅन्सर माहिती सांगितली आणि त्यांच्या थ्रू आम्ही हा प्रयत्न करतो आहे की इतर जे कोणी नवीन कोणाला जर नव्याने हा आजार होत असेल तर त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे की कॅन्सरला घाबरू नका लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन या आणि योग्य प्रकारे इलाज करून घ्या म्हणजे आपल्या बालकाचा आजार पूर्णपणे बरा होईल आणि त्याला पूर्ण मोठं आयुष्य लाभेल थँक्यू If you like the video do like comment share and subscribe